महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त साड्या आता संगमनेर मधील द्वारकादास श्यामकुमार मध्ये। पैठणी सिल्क साड़ी, डिझाइनर साड़ी, सिल्क पॅलेस, घागरा, प्रिंटेड साड़ी, शालू आणि होलसेल दरात स्वस्त साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। लग्न बस्त्यासाठी खास व्यवस्था। 55 शोरूम आणि स्वतःचा 7 मिल असलेले द्वारकादास श्यामकुमार आता संगमनेर मध्ये। ठिकाण समर्थ कॅपिटल, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 0-24-25-22-22-55 आणि 99-70-98-04-98। राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक मधील राजहंस कॉलनी परिसरामध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करणारा आरोपी विठ्ठल रामदास सूर्यवंशी आणि भाऊसाहेब शेळके यांच्या विरोधामध्ये लोणी पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। 31 डिसेंबरला संध्याकाळच्या वेळी भाऊसाहेब शेळके याच्या जागेमध्ये विठ्ठल सूर्यवंशी हा बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती लोणी पोलिसांना मिळाली। राजहंस कॉलनी आणि परिसरामध्ये नागरी वसाहत असल्यामुळे या ठिकाणी नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागायचा। रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा आणि वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे नागरिक त्रस्त होते, तर काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारही केली। पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन सायंकाळी दारू विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून 13 बियरच्या बाटल्या आणि विदेशी मद्य ताब्यात घेतले। विठ्ठल सूर्यवंशी आणि भाऊसाहेब शेळके यांच्या विरोधामध्ये पोलीस कॉन्स्टेबल निलेश मेटकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांनी बेकायदा दारू विक्रीवर केलेल्या धडक कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। लखन गव्हाणे, सी न्यूज, मराठी, लोणी।